त्या फोनमध्ये आपण एका छोट्या चिपवर 8वी 9वी आणि 10वीचा पूर्ण अभ्यासक्रम दिलाय. तोही मराठीत दिलाय, हिंदीमध्ये दिलाय, उर्दूमध्ये दिलाय, गुजरातीमध्ये दिलाय, इंग्लिश आणि सेमी इंग्लिशमध्ये दिलेला आहे. कितीतरी भाषा शिकवल्या जातात. बरं, हे कमी पडते की काय? तर मी शंकर महाजन सारखे संगीतकाराला, मोठ्या संगीतकाराला आणि गायकांना आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत ह्यावर्षीपासून विनंती केली आणि ते आपल्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत संगीत शिकवणार आहेत. किती आनंदाची गोष्ट आहे. कसरत नावाचा एक आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे, म्हणजे पीटीचे जे क्लास असतात, हात वरती करा, बाजूला करा, खालती करा, उडी मारा, हे करत असताना आपल्याला कितीतरी वेळ कंटाळा आलेला आहे. आपण कधी कधी ते क्लासला जात सुद्धा नाही पीटीच्या. ते थोडं बदलून फिटनेस म्हणजे नक्की काय असतो, पुशअप कसे मारायचे असतात, सिटअप कसे मारायचे असतात, स्क्वॉट्स कसे मारायचे असतात, हे सगळं शिकवतोय. कारण एक हल्ली जगात नवीन एक कॉन्सेप्ट आलेला आहे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर, म्हणजे तुम्ही जर व्यायाम केला रोज तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही लागणार, असा एक जे काही प्रोग्राम असतो तो पण आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत आणतो. मुली आहेत जे सेकंडरी हायस्कूलमधल्या, त्यांच्यासाठी आपण सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणतोय, म्हणजे त्यांना देखील त्रास नाही होणार. पण हे सगळं करत असताना, हे तर शिक्षण खातं झालं, तर मी शिक्षण खात्याबद्दलच बोलत राहिलो तर मला वाटतं 10 वाजून जातील. पण इतर पक्ष जसे ह्या सराचे 12 वाजतात तसं तर आपण करत नाही, आपण काम करून दाखवतो. आरोग्य खात्याचं जर घेतलंच तर आपल्या सर्व मुंबईकरांना अभिमान वाटेल असं आपल्या मुंबईत 13,500 अधिक हॉस्पिटलचे बेड आहेत. कुठच्याही दुसऱ्या महानगरपालिकेच्या नसतील असे आपले हॉस्पिटलचे बेड आहेत. ते कमी पडतात तर वेस्टर्न सबअर्ब आणि ईस्टर्न सबअर्बमध्ये आपण 2-2 नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करतो, 3,000 नवीन बेड आणतो. आणि सर्व मुंबईकरांना चांगलं वाटेल, एक गर्वाची गोष्ट अशी असेल की पूर्ण देशभरातून किंवा जगभरातून प्रत्येक वर्षी 1,50,000 आसपास पेशंट मुंबईत येतात, बरे होतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात. ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. कितीतरी गोष्टी आपण अशा करतोय. मला वाटतं देशातली सर्वात परवडणारी आरोग्यसेवा जी असेल ते आपल्या मुंबईत आहे. तुम्ही आज जे रस्त्यावर बसले करतात, रस्ते खड्डेमुक्त करतोच आहे. मी खोटं बोलणार नाही, एका रातोरात खड्डेमुक्त होऊ शकत नाही. पण जे रस्ते आपण घेतो हाती तिथे एक तर काँक्रिटीकरण करतोय किंवा ॲस्फॉल्ट प्लास्टिक करतोय. पण ज्या खड्ड्यांवर आपण रस्ते नवीन करतोय त्या रस्त्यांच्या खालती आपल्याला अंदाज नसेल. पण जे आपल्या घरापर्यंत पाणी आणतं आणि घरातून समुद्रापर्यंत पाणी फेकतं, ते पाईपलाईन 7,000 किलोमीटरच्या लांबीचे पाईपलाईन, म्हणजे जर तुम्ही अंतर घेतलं तर मुंबई ते लंडन एवढे लांबीचे पाईपलाईन आपण रस्त्याखाली बसवलेत आणि मेंटेन करतो. 41 नवीन युटिलिटीज आहेत, त्याचं डक्टिंग चालू, म्हणजे पुन्हा पुन्हा खोदायला लागत नाही. हे विषय कदाचित खूप छोटे वाटत असतील, कारण टीका खूप मोठी सुरू. पण मी हे विषय मुद्दामून घेतोय कारण हे जे छोटे वाटणारे विषय जे असतात, जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर पडत असतो, जेव्हा रस्ता खोदलेला असतो, खोदकाम सुरू असतं, खड्डा पडला असतो, तेव्हा आपल्याला ते विषय खूप मोठे वाटतात. आणि शिवसेना असा एक पक्ष आहे जो गल्लोगल्लीत काम करतो, दिवस रात्र काम करतो आणि मेहनत करून पुन्हा पुन्हा मुंबई जिंकतो, असा आपला पक्ष नाही, आपल्याला माहिती असायला पाहिजे. किती किती कितीतरी गोष्टी आहेत. प्रदूषण वाढत असेल तर त्याच्यासाठी आपण हायब्रिड बस आणतोय, फोर्ट फेरीसारखी आपण बस घेतलेली आहे. ह्या गोष्टी जर कमी पडत असतील तर आपलं जे शॉप्स आणि एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे, गुमास्ता लायसन्स जे काय असतं ते, म्हणजे तुमचं दुकान असेल तर आधी तुम्हाला जाऊन एक तर बर्थ सर्टिफिकेट, म्हणजे जर तुम्ही जन्माला आला तो दाखला असेल, तुमचा लायसन्स असेल, हे सगळं तुम्हाला वॉर्ड ऑफिसला जाऊन जे करायला लागायचं ते घर बसल्या आता तुम्हाला कम्प्युटरवर पण आणतोय. ही कितीतरी मोठी गोष्ट आहे.